अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे देखील मोलाचे योगदान असल्याचे म्हणत आरोग्यदूत प्रफुल्ल लोढा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करत त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे बॉक्सचे वाटप करण्यात आले। आपल्या महाराष्ट्रावर हिंदुस्थानावर जे कोविड संकट कोसळलं होतं, त्या कोविड संकटाच्या काळामध्ये खरे योद्धे म्हणून नगरपालिका कर्मचारी, सरकारी हॉस्पिटलचे साफसफाई कर्मचारी यांचा फार मोठा वाटा आहे। कारण कुठे कोविड पेशंट निघालं म्हणे की चार घराचे लोक घरात राहतात, परंतु सफाई कर्मचारी हा कोविड पेशंटचं घर असो का कोणाचंही घर असो, प्रत्येकाच्या घराजवळ जाऊन जी जनतेला सेवा दिली आहे, म्हणून या योद्ध्यांचा सन्मान व्हावा म्हणून दिवाळीनिमित्त आणि पुढे येणाऱ्या संकटाला या समर्थपणे तोंड देण्यात समर्थ राहो म्हणून यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी प्रफुल्ल राजन लोढा, आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य संजय दादा, किशोर पाटील, पप्पू पाटील, प्रल्हाद भाऊ, सर्व माधु भाऊ, हे सर्वांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सर्वांना फुलाची पाकळी बनवून यांचा सन्मान करीत आहे। कारण भेट ही फार किरकोळ असते, याने काही कोणाचं जास्त काही होत नाही, परंतु यांचा सन्मान राखणं हा एक नागरिक म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे। म्हणून मी या सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचं आणि सर्व पदाधिकारी जे कोविड सारख्या महामारीमध्ये ज्या जनतेच्या कामात पडले म्हणून मी याचा सन्मान करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।